माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. वर्ग चौथा विषय परिसर अभ्यास भाग दोन आणि घटक आहेत स्वराज्याचे तोरण बांधले. या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व रिकामी जागा या परगण्यांची जहागीर होती. पर्याय आहेत इंदापूर, सासवड, वेल्हे. तर शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. आ. शिवरायांनी रिकामी जागा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. पर्याय आहेत सिंहगड, शिवनेरी, तोरणा. तर शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. ई. स्वराज्याची पहिली राजधानी रिकामी जागा ही सजली. पर्याय आहेत राजगड, रायगड, प्रतापगड. तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या? उत्तर आहे, महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या. आ. शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या? उत्तर आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. ई. शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? उत्तर आहे, शिवरायांनी आदिलशहाला जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काही हेतू नाही असे उत्तर पाठवले. प्रश्न तिसरा, कारणे लिहा. अ. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. कारण महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. या किल्ल्याकडे आदिलशहाचे फारसे लक्ष नव्हते, तसेच किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. आ. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या. कारण तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. काम चालू असतानाच मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी किल्ल्यावर सापडल्या. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे कामकऱ्यांनी म्हटले. हे धन स्वराज्याचे धन आहे आणि ते आपल्या धन्याच्या स्वाधीन केले पाहिजे असा विचार करून एका मोहरेलाही हात न लावता मोठ्या आनंदाने तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या.